ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक चौथा नवविधा भक्ति नाम समास सातवा दास्य भक्ति निरूपण नाम श्री राम समर्थ। मागा झाले निरूपण सावे भक्तीचे लक्षण आता एका सावधान सातवी भक्ती श्री राम। सातवे भजन ते दास्य जाणावे पडले कार्य तितके करावे सदा सनदीची असावे देवद्वारी श्री राम। देवाचे वैभव सांभाळावे न्यून पूर्ण पडोच न द्यावे चढते वाढते वाढवावे भजन देवाचे श्री राम। मंगली देवालय करावी मोडली सरोवरी बांधावी सोपे धर्मशाळा चालवावी नितनची कार्य श्रीराम। नाना रचना जीर्ण जर्जर त्यांचे करावे जीर्णोद्धार पडले कार्य ते सत्वर चालवीत जावे श्रीराम। गज रथ तुरुंग सिंहासने चौकिया शिबिका सुखासने मंच कडोलारे विमाने नितनेची करावी श्रीराम। मेघडंब छत्रे तामरे सूर्यपाने निशाने अपारे नित्यनूतन वत्याधरे सांभाळीत जावी श्रीराम। नाना प्रकारची याने बैसवयाची उत्तम स्थाने बहुविध सुवर्णासन असणे यत्ने करीत जावी श्रीराम। भुवने कोटाळ्या पेट्या मांदुसा रांजन कोळी घागरी भुवसा संपूर्ण द्रव्यांशायसा अति यत्ने करावा श्रीराम। भुयेरी तळघरे आणि विवरे नानासये गुप्तद्वारे अनर्घ्य वस्तूंची भांडारे यत्ने करीत जावी श्रीराम। अलंकार भूषणे दिव्यांबरे नाना रत्ने मनोहरे नाना धातू सुवर्णपात्रे यत्ने करीत जावी श्रीराम। पुष्पवाटिका नानावने नाना तरुवरांची बने पावती करावी जीवने तया वृक्षांशी श्रीराम। नाना पशूंच्या शाळा नाना पक्षी चित्रशाळा नाना वाद्य नाट्यशाळा गुणी गायक भौसाल श्रीराम। स्वयंपाक गृहे भोजनशाळा सामग्री गृहे धर्मशाळा निजास्तिकारणे पडशाळा विशाल स्थळे श्रीराम। नाना परिमळ द्रव्यांची स्थळे नाना खाद्य फळांची स्थळे नाना रसांची नाना स्थळे येतने करीत जावी श्रीराम। नाना वस्तांची नाना स्थाने बंगली करावी नूतने देवाचे वैभव वचने किती म्हणून बोलावे श्रीराम। सर्वा ठाई अतिय सादर आणि दास्यात्व सही तप्तर कार्यभागाचा विसर पडणार नाही श्रीराम। जयंत्या पर्वे महोत्सव असंभव चालवी वैभव जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती श्रीराम। ऐसे वैभव चालवावे आणि नीच दास्यत्वही करावे पडले प्रसंगी सावध असावे सर्व काळ श्रीराम। जे जे काही पाहिजे ते ते तत्काळची देजे अत्यंत आवडी की जे सकळ सेवा श्रीराम। चरणाक्षळने स्नाने अचमणे गंधाक्षते वसने भूषणे आसने जीवने नाना सुमने धूप दीप नैवेद्य श्रीराम। शयना कारणे उत्तम स्थळे जळे ठेवावी सुस्थळे तांबोल गायने रसाळे राग रंगे करावी श्रीराम। परिमळ द्रव्ये आणि फुलले नाना सुगंधले तेले खाद्य फळे भोसाले सनदीची असावी श्रीराम। सळे समार्जने करावी उदक पात्रे उदके भरावी वसने प्राक्षालुनी आणावी उत्तमोत्तम श्रीराम। सकळांचे करावे पारपत्य आलयाचे करावे आतिथ्य ऐसे हे जाणावी सत्य सातवी भक्ती श्रीराम। वचने बोलावी करुणेची नाना प्रकारे स्तुतीची
अंतरे निवती सकलांची ऐसे वदावे श्री राम। ऐसे हे सात्वी भक्ति निरुपली यथामती प्रत्यक्ष नगरे तरी चित्ती मानस पूजा करावी श्री राम। ऐसे दास्य करावे देवाचे येनेचे प्रकारे सद्गुरूंचे प्रत्यक्ष नगरे तरी मानस पूजेचे करीत जावे श्री राम। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे दास्य भक्ति निरूपण नाम समास सत्वा श्री राम। श्री सद्गुरुअर्पणमस्तु। जय जय रघुवीर समर्थ। सज्जनो, दास्य म्हणजे सेवा आणि दास्य भक्ति म्हणजे देवाचे कार्य जमे तितके व पडते कराय। देवद्वारे सदा सन्निध राहून देवालयात जे जे काही कमी असेल ते पूर्ण करावे। देवाचे वैभव वाढवावे। देवळांचे जीर्णोद्धार करावा। सरोवरे बांधावीत, धर्मशाळा बांधाव्यात, ओसऱ्या बांधाव्यात। देवळात विविध सामग्री देवळात येणाऱ्या यात्रेकरूंसाठी व देवांसाठी करणे, म्हणजे जे जे काही देवांसाठी आणि देवांच्या भक्तांसाठी सेवा करता येईल ती सेवा करणे यालाच दास्य भक्ती म्हणतात। पुष्पवाटिका तयार करणे, उपवने तयार करणे, त्यांची देखरेख करणे, त्यांचं संगोपन करणे, वृक्षांच्या राया म्हणजे बागा यांना पाणी देण्याची व्यवस्था करणे, स्वयंपाकगृहे, पडशाळा, पडशाळा म्हणजे ज्या ठिकाणी शयनगृह असतं किंवा जे यात्रेकरूंसाठी आपण जे निवासस्थाने बांधतात त्यांची सेवा तिथे सेवा करणे, परिमल द्रव्यांची म्हणजे सुगंध द्रव्यांची सेवा परमेश्वरासाठी उपलब्धी करून देणे, खाद्य नैवेद्यांची पात्रे, फुले फळे उत्पन्न करण्याची जागा ज्या ज्या ठिकाणी फळबाग असेल त्या त्याची सेवा करणे, त्यांची व्यवस्था पाहणे, नाना प्रकारची देवोपयोगी स्थाने बनली तर नवीन करणे, ज्या ठिकाणी मंदिर पडली असतील ते जीर्णोद्धार करणे किंवा नवीन नवीन यात्रेकरूंसाठी व्यवस्था करणे, नाना प्रकारची देवोपयोगी स्थाने बनली तर नवीन करणे, हे सर्व दासभक्तीच होईल। सर्वांशी आदराने वागावे, दास्यास तत्पर कार्यभागाचा विसर न पडणे, परमेश्वराच्या सेवेसाठी सतत तत्पर असावे, यात्रेकरूंसाठी भक्तांची सेवा करणे, तसेच जयंत्या पर्वे महोत्सव यात कामे करणे, जे जे काम करता येईल ते देवाच्या कार्यासाठी करावे, कमीपणा न वाटता कोणतेही काम सावधानपणे करावे, सर्व सेवा आवडीने व तत्परतेने करणे, हीच खरं दास्य भक्ती। जे जे काम पडेल ते काम केले पाहिजे। परमेश्वराच्या किंवा देवालयाच्या जीर्णोद्धार असेल, देवाच्या किंवा देवांच्या जयंत्या असतील, अशा वेळेला जे जे काम पडेल ते काम केले पाहिजे। पूजेची सामग्री तयार ठेवणे, नसलेली आणून देणे, जे जे काही पूजेसाठी साहित्य लागतं ते आणून देणं, ही सुद्धा एक ईश्वर सेवाच आहे, दास्य भक्तीच आहे। सडे घालणे, केर काढणे, कपडे धुणे, पाणी भरून ठेवणे, पात्रे घासून स्वच्छ ठेवणे, आल्या माणसाचे आतिथ्य करणे, करुणेची प्रेमाची बोलणी बोलून सर्वांचे अंतकरण निवणे आणि साधू संत गुरु देव देवालय वर सर्व जनात परमेश्वर जाई या भावनेने त्यांची सेवा करणे, ही सुद्धा दास्य भक्तीच आहे। म्हणजे केवळ पूजा करणे म्हणजे दास्य भक्ती नाही, तर त्यासाठी जे काय साहित्य लागतं ते साहित्य आणून देणे ही सुद्धा एक दास्य भक्तीची सेवाच आहे, परमेश्वराची सेवाच आहे। प्रत्यक्ष दास्य करता आलं नाही, प्रत्यक्ष परमेश्वराची सेवा करता आली नाही तरी सुद्धा मनाने करावी, त्याला मानस पूजा आपण म्हणतो अशा प्रकारे। आणि त्याचप्रमाणे जशी आपण ईश्वराची पूजा करतो, दासांची पूजा करतो, तशी सद्गुरूंची सुद्धा पूजा करावी। आणि सद्गुरूंची जे जे काही कार्य असेल, जे जे काही सद्गुरूंनी आपल्याला उपदेश केला त्याप्रमाणे कार्य करणे ही सुद्धा एक दास्य भक्ती आहे। दास्य भक्तीचं आपल्याला सर्वात उत्तम उदाहरण पाहता येईल हनुमंताचं, म्हणजे मारुती रायाचं, की दास्य भक्ती ही कशी असावी हे मारुती रायाने आपल्याला सांगितले, की जे जे काही प्रभू रामचंद्र सांगत ते सर्व करणे याला दास्य भक्ती म्हणत होते। सेवा परमधर्म, आपल्याकडे असं म्हटलं जातं की सेवा हे परमधर्म आहे, सर्वात उच्च धर्म आहे सेवा करणे। आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो रक्तदान करणे असेल किंवा इतर काही लोक अन्नदान करतात,
अशा प्रकारे अन्नदान करणे सुद्धा ही ईश्वराची सेवाच आहे, रक्तदान करणे असेल, आणि अशा आता सध्या अनेक मार्गाने आपल्याला सेवा करता येतील। अशा या दास्यभक्तीच्या प्रमाणेच परमेश्वराच्या भावाविषयी, कारण परमेश्वरा भावाला भुकेला असतो, आणि भावाचे प्रकार पाच आहेत। पा देव भावेला भुकेला म्हणतात, आणि जो भगवंता देवा भावाने पूजा करतो त्याला भगवंत आपलासा करून घेतो। भाव आता कोणकोणते आहेत पहा, शांत भाव, आपल्याला माहित आहे शांत भावाचं उदाहरण म्हणजे शांतिप्रभू एकनाथ महाराजांचं उदाहरण आपल्याला, अतिशय शांत स्वभावाचे दास्य भक्ती, पहिलं शांत भाव, दुसरा दास्य भाव, त्यानंतर सख्य भाव। सख्य भाव म्हणजे देवाने मी सखा या सप्रमाणे, याचं उदाहरण आपला देता येईल की अर्जुन व कृष्ण हे सख्य भावामध्ये होते, कारण अर्जुन हा स्वतः वेगळा कधीच समजत नव्हता, तो आपण कृष्णाच्या दास्य म्हणून तो सेवा करता, असे सख्य भावाचे उदाहरण आपल्याला देता येईल। त्याचप्रमाणे वात्सल्य भाव म्हणजे या ठिकाणी पहा, या ठिकाणी आई ही आपल्या मुलाप्रमाणे त्या परमेश्वरा म्हणत असते। दरद पहा, दशरथ प्रभू रामचंद्राचे आई वडील कौशल्या माता आणि दशरथ राजा यांनी आपल्या मुलाला म्हणजे प्रभू रामाला देव मानलं होतं, आणि देवाप्रमाणे म्हणजे मुलाची सेवा ती देवाप्रमाणे होती। म्हणजे या ठिकाणी आपण म्हणतो की परमेश्वर आपले आई वडील आहेत, पण या ठिकाणी यांनी आपल्या परमेश्वराच आपला मुलगा म्हणून त्याची सेवा केली होती। त्यानंतर भगवान श्रीकृष्णाचं उदाहरण घेता येईल, नंद राजा यशोदा माता यांनी सुद्धा परमेश्वर हा मुलगा आहे आणि मुलाची सेवा केली होती। त्यानंतर पुढचा प्रकार आहे मधुर भावामध्ये आपल्याला माहिती आहे या ठिकाणी भगवंत हा पती समजला जातो, आणि याचं उदाहरण आपल्याला संत मेराबाईचं उदाहरण देता येईल। म्हणजे अशा प्रकारे शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव, वात्सल्य भाव, मधुर भाव हे सर्व काही परमेश्वराची सेवा करण्याचे भाव आहेत। देवाचे कार्य करत असताना नेहमी देवाच्या भगवंताच्या जवळ राहिले पाहिजे। त्याचप्रमाणे आपल्याला संत गेबराने म्हटले पहा, मय गुलाम साहेब तू मेरा, मय गुलाम साहेब तू मेरा। अशा प्रकारे म्हणजे मी तुझा गुलाम आहे असं संत कबीर म्हणत होते। त्याप्रमाणे आणि जे काही अशी दास्यभक्ती करतात किंवा परमेश्वराला आपला मालक मानतात, स्वामी मानतात, अशा या दास्यभक्ती किंवा या भक्तांचा साठी समर्थ रामदास स्वामी म्हणतात, समर्थांच्या सेवका अवक्रपाय असा भूमंडळी कोण आहे। अशा या दास्यभक्ती करणाऱ्या भक्तांच्या कडे वाकड्या नजरेने कोणीही पाहू शकत नाही, कारण त्यांना दास अभिमान असतो आणि परमेश्वरा दासांचा अभिमान असल्यामुळे ते दासाची रक्षण करतात। जानाबाई सुद्धा काय म्हणतात पहा, मी नामयाची दासी आहे, ते स्वतःला दासी म्हणतात। म्हणजे अशाप्रमाणे तुळशीदास, रामदास, संत रामदासांनी सुद्धा आपल्याला स्वतःला रामाचा दास म्हटलेला आहे। अशा प्रकारे शुद्ध भाव असेल अंतकरणामध्ये तर शांत भाव आपल्याला पाहता येईल। शांत भावामध्ये आपण भगवंत हा राजा व भक्त हा सेवक असं म्हटलं, भगवंत राजा आणि भक्त हा सेवक जर म्हटलं तरी सुद्धा थोडा अंतर असतं पहा, कारण राजाकडे सर्वांना नेहमी जाता येत नाही, त्यासाठी प्रजा दूर राहते, सेवक जवळ असतो, आणि म्हणून सेवकाची भूमिका परमेश्वराची दास्य म्हणजे सेवकाची भूमिका ही फार महत्वाची असते। म्हणजे देव आणि मी सख्य भाव अशा प्रमाणे वागणं याला सख्य भाव म्हणतात। अशा प्रकारे आपल्याला परमेश्वराची दास्यभक्ती करता येईल, अखंड दास्यत्व राहून परमेश्वराची सेवा करावी, भक्तांची सेवा करावी, सद्गुरूंची सेवा करावी, अशा प्रकारे दास्यभक्ती आहे। जय जय रघुवीर समर्थ श्री सद्गुरु अर्पणमस्तू।